20 जुलै रोजी जालना पोलीस ॲक्शन मोडवर शहरातील युवकांनी तसेच नागरिकांनी सोशल मीडियावर दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल व कोणाच्या भावना दुखावल्या जातील अशी पोस्ट करू नये असे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी जनतेस आवाहन केले आहे. जे लोक अशा आक्षेपार्ह गोष्टी करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तरी युवकांनी त्यांच्या आगामी करिअरचा विचार करून या गोष्टी करू नये तसेच त्यांनी कुठल्याही अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी आपली प्रतिक्रिया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजला दिली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना. त्याचबरोबर सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा दुसऱ्या समाजाच्या भावना, जाती धर्माच्या, जाती समूहाच्या, धर्मसमूहाच्या भावना दुखावल्या जातील असे काही आक्षेपार्ह पोस्ट करण्याची प्रवृत्ती आणि काही घटना अशा निदर्शनास आलेल्या आहेत. आपण त्यामध्ये गुन्हे पण दाखल केलेले आहेत. परंतु माझं तरुणाईला असं आवाहन आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारे अशा आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये, जेणेकरून अन्य समूहाच्या भावना दुखावल्या जातील. आम्ही अशा इसमांवर, अशा लोकांवर जे असे प्रसारित करत आहेत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणार आहोत आणि गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. माझं युवकांना असं आवाहन आहे की साधारणपणे टीनेजर्स युवक आहेत, यामध्ये त्यांच्या आगामी करिअरच्या दृष्टीनं त्यांनी अशा प्रकारच्या कुठल्याही कृत्यामध्ये सहभागी होऊ नये असं मी त्यांना आवाहन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.